नमस्कार मित्रांनो, मी भारती आणि भारती रेसिपीज या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करते। आणि आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती एक गोड रेसिपी आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे व्हाईट ब्रेड पासून बनवलेले गुलाबजाम। तर आपल्याला हे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत 4 ते 5। इथे मी ब्राउन ब्रेड घेतलेला नाहीये, मी इथे व्हाईट ब्रेड घेतलेला आहे। त्याचप्रमाणे त्याच्यासाठी आपल्याला पाक बनवायला लागणार आहे, त्यासाठी मी एक वाटी इथे साखर घेतलेली आहे, 2 ते 3 चमचे मी दूध पावडर घेतलेली आहे, अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे, इथे 1 ते 1.5 चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे। त्याचप्रमाणे मी इथे तुम्ही बघू शकता केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत, 10-12 अशा केशरच्या काड्या आहेत। आणि इथे मी घेतलं आहे तूप। तर सर्वप्रथम आपण हे जे ब्रेड घेतलेले आहे त्या ब्रेडच्या आपल्याला हे काठ म्हणजे किनारे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। तर मी या ब्रेडच्या अशा ह्या किनारे आहेत त्या कापून घेते। आपल्याला फक्त मधला व्हाईट शुभ्र असा तो ब्रेड घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हे ब्रेडचे सगळे स्लाइस व्हाईट पांढरे शुभ्र काढून घ्यायचे आहेत। तर आता मी त्याप्रमाणे हे सगळे ब्रेड असे कापून घेते इथे। सगळे ब्रेड आता असे कापून घेतलेले आहेत तर ते आपल्याला अजून त्याचे बारीक स्लाइस करायचे आहेत आणि ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे। हे सगळे आता किनारी जी कापली होती ते मी एका बाजूला ठेवते आणि हे जे ब्रेड आहे आपण घेतलेले ते मी आता बारीक बारीक असे त्याचे चॉप करून घेते। आणि आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त असे बारीक वाटून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण हे ब्रेडचे तुकडे आता इथे कापून घेतले। आता हे एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी हे सगळे आता बारीक करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपण हे जे ब्रेड आता ह्या मिक्सरमधून बारीक करून घेतले ते छान असे मी मस्त बारीक करून घेतले आहेत एकदम व्यवस्थित। आणि आता मी हे मिश्रण जे आपण बारीक केलेलं आहे ब्रेडचे तुकडे जे बारीक करून घेतले आहेत ते मी आता एका बाजूला ठेवणार आहे। आणि या गुलाबजामसाठी आपल्याला जो पाक लागणार आहे तो पाक मी आधी पूर्ण तयार करून घेते, त्यानंतर आपण गुलाबजामचं पीठ मळून घेऊया। आणि इथे गुलाबजामचा पाक बनवण्यासाठी मी एक कढई इथे ठेवलेली आहे आणि आपण ही जी एक वाटी साखर घेतलेली आहे ती एक वाटी साखर आपण आता या कढईमध्ये घालणार आहोत। आणि याच वाटीच्या मापाने म्हणजे 1.5 वाटी आपण त्यात पाणी घालून घेऊया। आणि आता आपण गॅस पेटवून घेऊ आणि हे मिश्रण म्हणजे ही साखर ह्या पाण्यामध्ये वितळेपर्यंत आपल्याला हे सगळं ढवळून घ्यायचंय। आपल्याला ही साखर वितळेपर्यंत हे असं ढवळत राहायचंय। आणि पाक शक्यतो तुम्ही पसरट भांड्यातच बनवा, कारण की आपण जेव्हा गुलाबजाम त्यामध्ये टाकतो तेव्हा ते पसरले तर तो पाकामध्ये एकदम ते व्यवस्थित मिक्स होऊन जातात। उभं भांडं असलं की कसं होतं पाक खाली राहतो गुलाबजाम वरती येतात, म्हणून हे असं पसरट भांड्यामध्ये केव्हा पण पाक करण्यास ठेवायचा। एकीकडे आपण या पाकात टाकण्यासाठी वेलची पावडर आणि मी हे घेतलेले होते केसरच्या काड्या घेतल्या आहेत त्या पण आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत। आपली साखर आता वितळत राहिली आहे, गॅस आपण बारीक करून घ्यायचा आणि पूर्णपणे ही साखर वितळेपर्यंत आपल्याला हे असं ढवळत राहायचं आहे। तर आता आपला पाक छानपैकी एकदम शिजत आला आहे म्हणजे तो तयार होत आला आहे। तर आपण आता त्यामध्ये इथे ही वेलची पावडर घेतलेली आहे, मी 2 साठी घेतली आहे म्हणजे गुलाबजामसाठी आणि पाकासाठी अशी। तर मी त्यातली अर्धी आता इथे पाकामध्ये टाकून घेते आणि हे पण त्यामध्ये एकदम मिक्स करून घेते व्यवस्थित। वेलची पूड टाकल्यामुळे काय झालं आपल्या पाकाला एकदम मस्त सुगंध आलाय, ते छान मी अशी मिक्स करून घेते। त्याचबरोबर मी इथे केसरच्या काड्या घेतलेल्या, माझ्याकडे केसर होता तो केसरच्या काड्या पण मी यामध्ये टाकते अशा आणि सगळं छान मिक्स करून घेते। केसरच्या काड्यामुळे काय झालंय आपल्या पाकाला एक असा येल्लो शेड आलेला आहे। आणि आता आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे की आपला पाक तयार झाला का। आपल्याला जास्त पाक म्हणजे असं हे नको आहे, डार्क पाक नको आहे, एकदम चिवट असा नको आहे, थोडासा पातळच असा हवा आहे। तर अजून 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे असं ढवळत राहावं लागेल, कारण पाक थंड झाल्यानंतर सुद्धा तो थोडा घट्ट होतो। आणि आपण 5 ते 6 ब्रेड घेतलेले आहेत त्यामुळे आपले गुलाबजाम सुद्धा 8 ते 10 होतील मोजून, तर तेवढ्या गुलाबजामसाठी आपल्याला हा पाक एकदम पुरेसा आहे। आपण हे असं आता ढवळून घेऊया। तर आता मी हे पाकचा गॅस बंद करून घेते आणि पाक मला जास्त घट्ट नको आहे, मी सांगितल्याप्रमाणे जास्त घट्ट नको आहे, कारण तो थंड झाल्यावर परत अजून चिवट होईल।
तर हा इतका बेताचा आहे। तर आता मी हा पाकासाठी जो आपण गॅस लावला होता तो गॅस मी आता बंद करून घेते। तर आता आपण जो पाक बनवून घेतला तो मी आता थंड करत ठेवलाय आणि आता आपण हे जे ब्रेड बारीक करून घेतले होते ते ब्रेड मी आता एका ताटामध्ये काढून घेते। हे बघा छान असा मस्त एकदम सुरसुरीत आपला ब्रेड इकडे आपण बारीक करून घेतलाय। आता त्यामध्ये मी ही जी मिल्क पावडर घेतली होती ती मी 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेते आणि आपण इथे ही जी वेलची पूड घेतलेली होती ती वेलची पूड सुद्धा मी आता त्यामध्ये अशी टाकते। तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकले तरी सुंदर छान लागतील एकदम मस्तपैकी। आणि यावर मी इथे तूप घेतलंय साजूक तूप आहे ते मी 1 चमचा इथे तूप टाकून घेते। चमचा माझा छोटा आहे म्हणून अजून थोडस तूप टाकून घेते आणि आत्ता आपल्याला हे सगळं असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। हे एकजीव करत असताना आपल्याला इथे थोडा थोडा दुधाचा वापर करायचा आहे। इथे आपण जे दूध घेतलं होतं ते थोडं थोडं आपल्याला दूध इथे टाकायचं आहे आणि हे आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। ब्रेड असल्यामुळे काय होतं दूध आपलं शोषून घेतं म्हणून थोडं थोडं दूध घालायचं आहे एकदम पटकन असं दूध घालून घ्यायचं नाही आहे। हे पीठ आपल्याला छान असं मऊसूद मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण हे मस्त असं मऊसूद पीठ मळून घेतलंय आता गुलाबजाम बनवण्यासाठी आता आपल्याला याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे छान असे मस्त असा एकदम सुंदर गोल गोल सगळे बाजूनी गोल कुठेही तडे गेलेले नाहीये त्याला कुठेही काप पडलेले नाहीये असे छान असे मी गोळे आता हे करून घेते। तर अशा प्रकारे आपले आता इथे हे गुलाबजाम तयार करून झाले आहेत म्हणजे गोळे तर मी करून घेतले आता ते तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तूप टाकते आणि मग आपण हे गुलाबजाम त्यात तळून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता मी इथे आपले गुलाबजाम तळण्यासाठी एका कढईमध्ये मी तूप काढून घेतलंय। तूप मी बेताचंच काढलेलं आहे जास्त तूप मी ओतलेलं नाहीये थोडस तूप ओतलेलं आहे कारण आपले मोजून गुलाबजाम 7 झालेले आहे तर तेवढ्यासाठी इतकं तूप बस आहे आणि हे तूप आपलं गरम झालं की आपण हे गुलाबजाम त्यामध्ये तळून घ्यायचे। तर आपलं तूप सुद्धा आता छान मस्तपैकी तापलं आहे तर आता मी त्यामध्ये हे जे आपण गुलाबजाम गोळे करून घेतले आहेत ते एक एक गुलाबजाम आपण त्यामध्ये टाकूया। आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे एकदम आणि हे गुलाबजाम आपल्याला ब्राऊन रंगाचे होईपर्यंत इथे तळून घ्यायचे मंद गॅसवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे एकदम फिरवत राहायचे आपल्याला एका जागी ते ठेवायचे नाहीये त्याला गोल गोल असं फिरवून सगळ्या बाजूने तो तळला गेला पाहिजे। आपली गॅसची फ्लेम एकदम परफेक्ट आहे गुलाबजाम एकदम हळूहळू आपला रंग बदलतोय। तर तुम्ही बघू शकता आपण हे जे गुलाबजाम आता ह्या तुपामध्ये तळले होते ते छान आता मस्त एकदम खरपूस तळले गेले त्याचा रंग बदललाय आणि मी आता हे बाहेर काढून घेते। मी तो पाक एका काचेच्या बाऊल मध्ये ओतणार आहे म्हणून मी गुलाबजाम सुद्धा इथे काचेच्या बाऊल मध्ये काढून घेते आणि आपण आता हे जे बाकीचे गुलाबजाम उरले ते आपण या तुपामध्ये तळायला घेऊया आणि हे पण आपल्याला छान असेच खरपूस तळून घ्यायचे गोल्डन रंग येईपर्यंत। तर अशा प्रकारे आपलाचा हा दुसरा राऊंड सुद्धा आता गुलाबजामचा तळून झाला आहे। गुलाबजाम मस्त एकदम ब्राऊन रंगावर एकदम खुसखुशीत तळले गेले आहेत ते। आता मी गॅस बंद करते आणि हे पण गुलाबजाम काढून घेते। पाक मी तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी पाक एका काचेच्या बाऊल मध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये मी अगोदरच्या जे राऊंडचे आपले गुलाबजाम होते ते सुद्धा मी यामध्ये टाकलेले आहेत। आता हे सुद्धा मी गुलाबजाम काढते आणि या पाकामध्ये सोडते। तर अशा प्रकारे आपली आजची ही बनवलेली रेसिपी म्हणजे आपण व्हाईट ब्रेड पासून बनवलेले गुलाबजाम ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।